नमस्कार. श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर भरपूर कैरीच्या रेसिपी आलेल्या आहेत. आता आणखीन एक कैरीचीच रेसिपी टाकत आहे. तर आता उन्हाळा आलेला आहे, भरपूर कैऱ्या राहतात, तर कैरीची भरपूर रेसिपी करत जावा. कोणती कोणती? ही बघा, कैरी आणलेली आहे झाडाची, एकदम थंडगार. त्याची अशी छान साल काढून घेतलेली आहे. अशी साल काढून घ्यायची आणि मग पुन्हा काही अशी छान खीस करून घ्यायचं आपल्या खिसणीनं. अशी जी मोठी खिसणी असते ना, अशा खिसणीनं करून घ्यायचं खीस असं. आणि ह्याचं आपण करूया मस्तपैकी असं तक्कू, जे साऊथ इंडियामध्ये करतात तसं तक्कू आपण करूया आज. तर बघू शकता आपण जे कैरीचं खीस करून घेतलेलं आहे. खीस करून घेतल्याच्यानंतर अशी छान थोडीशी तीळ घ्यायची आणि तीळ अशी छान भाजून घ्यायची. घरचीच तीळ आहे ही. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, पोहे खायच्या चमच्यावर आईनं मोहरी, जिरा आणि मेथ्या. मेथ्या उगं फक्त असं एवढेच घेतलेले आहेत उगं थोडेसे. हे बघा, बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये सगळं दिसत असेल तुम्हाला. आणि एकच हे असा मिरा एकच घेतलेला आहे बस. इतकं हे सगळं दोन्हीचं आपण वाटण करून घेऊया. म्हणजे ते वाटण जे कैरीच्या खिसावर घालतो ना, खूप छान तक्कू बनते. मग चला आपण वाटण करूया. आपण हे कैरीचं खीस मोठ्या टोपल्यामध्ये असे काढून घ्यायचं. हे तिळाचं कूट आपण केलेलं ते टाकून घेऊया वरी. आणि हे सगळं मेथ्या, मोहरी आणि जिरे वाटून घेतलेलं आहे. आता बघा हे मीठ आणि आता हळद सुद्धा याच्यावरच टाकून घ्यायची आणि लाल मिरची पावडर. आपण याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊया. कोणी गुळही टाकतात, आपण साखर टाकलं तरी चालते. म्हणजे थोडंसं कैरी आंबट राहते ना, त्यामुळे त्याला थोडंसं चव बॅलन्स होण्यासाठी त्याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. मग आता फोडणी करूया. आता आपण हिची केल्यानंतर किती सुंदर दिसतंय, एकदम मस्त. आपलेला आहे जिरा टाकून घ्यायचं, राई सुद्धा टाकायची आणि मस्त बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचं. थोडंसं मिरची पावडर ह्याच्यातही टाकायची. बेडची मिरची टाकलेली आहे आईनं. गॅस बंद केलेला आहे बघा, चालू ठेवायचा नाही तर मसाला करपून जाऊ शकते. इथं आहे बघा आपलं केलेलं तक्कू. तर आता ह्याच्यामध्ये ही फोडणी ओतून घेऊया आपण मस्तपैकी. ही बघा अशी फोडणी छानपैकी किती एकदम मस्त सुवास घरभर दरवळत आहे ह्या फोडणीचा. अशी छान एकदम मस्त लागते. अशी छान तक्कू फिरवून घ्यायचं आपण. खूप छान लागते असं तक्कू खायला. तर मग तुम्हाला हे आवडलं का नक्की सांगा मला. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताई दादा असतील तर. आणि हे तक्कू ना एक वेळेस नक्की ट्राय करा, केल्यानंतरच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.